आधीपासूनच ओळख आहे का ग अजयशी? नाही, तुम्हीच आमची ओळख करून दिली नाही का नंतर? रामूला हेकडं फेकायला सांगितलं होतं मी. कोणाचं हेकडं? रामू, तुमचं भाग्य समजा की त्या कडाला हात लावायची संधी मिळते तुम्हास. आता तुमच्यासारखी नतद्रष्ट माणसं अशी वागतात स्वामी. स्वामी कोण म्हणाल? ये समोरे समोरे. मी अजय आहे. मला अजय म्हणून जगू दे ग. मला माझं लाईफ जगू दे निशा. मला माझं माझं लाईफ जगू दे. मला मला माझं लाईफ जगू दे चंदना. चंदना प्रयत्न जरी केला तरी मान छाटून हातात देऊ तुमच्या. उचला ते आणि मारायला ठेवा परत. मला चंद चहा घेणार का? आणि आता स्वतः चहा मागा लागलेत. बरं दिलं तरी टेन्शन आणि नाही दिलं तरी बी टेन्शन. निशाताई, ओ निशाताई कुठे गेल्या?
निश्चितही आओ चान ले गेला कुठे मी बोलते अरे आहेस कुठे तू बर बर अबाई येत का बरोबर ठीक आहे हे बघ पण लवकर घरी परत या दिवे लागण्याच्या आत कळलं ठेवते निशाताई हे कडा अभद्र आहे म्हणता तुम्ही इतिहास ठाऊक आहे का तुम्हाला कड्याचा तुम्हाला कसा ठाऊक असणार म्हणा आम्हाला तुमचा राग नाही पण आम्ही इथे आलो आहोत ते एक विशेष उद्देश घेऊन आणि तो पूर्ण झाल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही या उद्देशात जर आम्हाला मदत केलीत तर उत्तम नाहीतर राम 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 कीव येते हो आम्हाला तुमच्या बुद्धीची आम्ही काही भूतपिशाच नाही आत्माही नाही आम्ही चेतना आहोत आणि एका कार्यासाठी इथे आलो आहोत हे तुम्ही ध्यानात ठेवा आले लक्षात बाबा अरे वेदांती बेटा बोल काय म्हणतेस कशी आहेस मी मस्त मजेत आहे तुम्ही कसे आहात काय करताय जेवण झालं हो मी ठीक आहे माझं जेवणही झालं तुझं कसं काय चाललंय बस ठीक आहे पण काय काय झालं बाबा खूप दिवस झाले तुम्हाला भेटून म्हणजे असं वाटतंय मला घरी यावंसं वाटतंय अजय आला होता हां काय बाबा अजय आला होता का हो तो निशा आबा सगळ्यांच्या भेटी झाल्यात मग सगळं ठीक आहे ना कुणाबद्दल विचारतेस तू अजय बद्दल बाबा नाही काही ठीक नाही पण तू काळजी करू नकोस हो पण असं का बोलताय तुम्ही काय झालं फोनवर काहीही सांगता येणार नाही तू अजिबात काळजी करू नकोस तू तुझ्या कामाकडे लक्ष दे अहो पण बाबा तुम्ही वेदांती काय आहे लहान मुलांसारखा मी आहे ना इथे प्रयत्न चालूच आहेत बरं बाबा ठेवते बाबा बेल वाजली कोण आलं बघा बघतो मी कोण आलं ते नाही बाबा फोन आधी तसाच चालू ठेवा आधी बघा कोण आलंय बार ठीक आहे
अरे असं काय बसलेस, काय झालं? आई साहेब ते, अरे आई साहेब आई साहेब काय पुढे बोल ना, काय झालं? आई साहेब ते, निशा कुठे आहे? म्हणजे आई साहेब, आई साहेब मी निशाताईने चाय द्यायला आलो, तर निशाताई इथं कुठे नव्हत्या, मी खूप घाबरलो आई साहेब, खूप घाबरलो मी. अरे रामू, हे बघ हे बघ, ऐक तू माझं, अरे असं काही नसतं, अरे हे हे ना सगळं आपल्या फक्त मनात असतं. जा तू जा, मी आले, जा. ये अजय बस. बस बस तू अजय. हॅलो हॅलो बाबा, अजय एवढ्या रात्री का आलाय? हो अजय आलाय, काही महत्वाचं बोलायचं आहे आम्हाला, काही कामं राहून गेली आहेत. तू आराम कर, ठेवतो फोन. हा अजय, माफ करा या वेळेला आलो, पण आजार बळावला की डॉक्टरांकडे जावंच लागतं अजय, त्यासाठी वेळ बघितली जात नाही. बोल. चंदना गेली. काय? चंदना मला कायमची सोडून गेली. हे घ्या चिठ्ठी. राघवी म्हणाली होती की चंदनाला समज द्या म्हणून, पण या चिठ्ठीचा अर्थ असा आहे की तिने स्वतःच चंदनाची भेट घेतली असावी. हे बघा, मला काही समजून घ्यायचं नाही आणि मला कुणाचं काही ऐकायचं नाही. ती कोण निशा, तिचा आणि माझा संबंध काय, आणि ती कोण ते ठरवणार की मी कोणाशी लग्न करायचं? शांत व्हा अजय, शांत हो. मला कळतंय तू कुठल्या मनस्थितीतून जातोयस, पण आता या क्षणी असं समज की निशा आजारी आहे आणि तू निशाचं औषध आहेस. तिला तू न मिळाल्यामुळे तिचा आजार बळावू शकतो. आता या क्षणी आपण सगळ्यांनी एक एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे की आता हळूहळू निशावर राघवी हावी होत चालली आहे. तिने निशाचा पूर्ण ताबा घेण्याआधी आपण निशाला यातून सोडवलं पाहिजे. पण ते कसं शक्य आहे अजय? नीट लक्षात घे, राघवी ही तुझी पत्नी आहे, मागच्या जन्मीची, अर्थात होती, पण आता या जन्मी ती जे रूप घेऊन वावरते आहे ते निशाच आहे, आणि कर्मधर्म संयोगानं निशा ही समीरची पत्नी आहे. एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवायची की स्त्री ही पतीला परमेश्वर मानत असते,
मग अगदी संमोहन निपुण पुरुषाला म्हणजे ज्याला संमोहन विद्या येते त्याला सुद्धा एखाद्या कुलीन स्त्रीवर विजय मिळवणं शक्य होत नाही। त्यामुळे जेव्हा तू नवरा म्हणून राघवीच्या जवळ जाशील तेव्हा तिच्यातली निशा जागी होईल, अर्थात लक्षात ठेव हे तुझ्याजवळ असलेलं शस्त्र आहे पण ते शेवटी वापरायचं, कारण जर त्या क्षणी निशातली राघवी जिंकली तर मात्र आपल्याला निशा कधीही मिळू शकणार नाही। तेव्हा आजपासून तू निशाला भेट आणि निशातल्या राघवीला समजाव, तिला पटवून दे तिला कि ती जे काही सांगण्याचा प्रयत्न करते ते अजय तुला कळलंय। वेळ आपल्याला हवाय कारण मला याचा अभ्यास करायचा आहे आणि या अभ्यासासाठी मला वेळ हवाय। हे बघा, तुम्ही मला काही सांगा पण मी निशाला सामोरे जाऊ शकत नाही, म्हणजे माझी हिम्मतच होत नाही। तुला हे करावंच लागेल अजय, तुला निशाला सामोरं जावंच लागेल, नाहीतर राघवी तुझ्यापर्यंत पोहोचेल। हे बघ अजय, जी स्त्री युगा युगानंतरही तुझ्या शब्दाची किंमत जाणते, तुझा शब्द खरा ठरवण्यासाठी ती इथे निशाच्या रूपात अवतरली आहे, ती तिला नाही टाळू शकत तो, शक्यच नाही। तेव्हा तुला तिला समोर जावंच लागेल अजय, जावंच लागेल। ठीक आहे, येतो। आयुष्मान भाव, आयुष्मान भावा, निशा। हॅलो। हा बाबा, वेदांती बोलतीये। वेदांती, काय ग, अजून झोपली नाहीस? बाबा काय झालं, एवढ्या रात्री अजय कशासाठी आला होता? काही नाही ग, अजय म्हणजे त्याची ती मैत्रीण, काय नाव तिच, चंदना। हा चंदना आली होती ना, पण ती कशाला आली एवढ्या वर्षांनी? हे बघ, चंदना आली होती पण निशाला तिचं इथे राहणं मान्य नव्हतं, त्यामुळे चंदना परत गेली। म्हणजे वेदांती, काय झालंय तुला, का शिवागतेस? या सगळ्या गोष्टी फोनवर सांगणं शक्य नाही आहे वेदांती। आता पुढच्या आठवड्यात येतेस ना तू, तेव्हा बोलूया। नाही बाबा, बाबा मी उद्याच येते, मी उद्याच येते बाबा। वेदांती, परमेश्वरा, काय होणार? अरे वेदांती, तू हो अगं, किती घाबरलो मी। एवढं घाबरण्यासारखं काय आहे त्यात, मीच आहे ना। हो पण माझ्याच घरात अंधारात तू आहे, मला कसं कळणार?